राज्य के राजनीति में कोई भी पार्टी हो वो कार्यकर्ताओं के कामों पर आगे बढ़ती है। जब पार्टी आगे बढ़ती है तो यकीनन कार्यकर्ताओं का पद भी बढ़ता है। ऐसे ही राष्ट्रवादी कांग्रेस के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर इनके सामाजिक कार्यों की सराहना करते हुए पार्टी प्रमुख शरद पवार इन्होंने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद पर अहिरकर इनकी नियुक्ति की है। राजनीति में उन्हें ही बढ़त मिलती है जो समाज के लिए दिन रात काम करते हैं। राजनीति में राजकारण कम और समाजकारण ज्यादा होता है, किंतु आए दिन ऐसा देखा जाता है कि कार्यकर्ता राजनीति ही ज्यादा करते हैं और समाजकारण कम करते हैं। लेकिन कुछ ऐसे भी कार्यकर्ता होते हैं जो 80% समाजकारण और 20% राजकारण करते हैं। मला सहयोग प्रदान केलं, त्याचप्रमाणे भविष्यातही राजकीय दृष्टिकोन जेव्हा कार्य होईल तर त्याला आपलं सर्वांचा सहयोग मी मागतो या ठिकाणी। व मनमोकळेप्रमाणे तुम्हाला निश्चितच अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतील, ते मनमोकळेप्रमाणे प्रश्न विचारावे असं माझं मानस आहे। या ठिकाणी मी मनमोकळेप्रमाणे तुम्हाला उत्तर देणार आहे। धन्यवाद। सर, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेला नाही नागपूर शहरामध्ये, मग कसं असते, आपण उघड्या डोळ्याने जर बघितलं तर सर्व दिसेल, पण आपण समजा की ते पाहायचंच नाही ठरवलं तर तुम्हाला दिसणार नाही। अनेक आंदोलनं झाले, पेट्रोलवर झालं, डिझेलवर झालं, जेव्हा जेव्हा आमच्या नेत्यावरचे काही आरोप झाले तेव्हा आंदोलनं झाले। काल परवा पुन्हा आरव्या संविधान चौकामध्ये आमचे आंदोलनं तुम्हाला माहीत असेल, मला वाटते अनेक आंदोलनं केले आम्ही। पुन्हा दोन चार दिवस आधी जेव्हा पेट्रोलची दरवाढ झाली, डिझेलची दरवाढ झाली, तेव्हा मोठं आंदोलन केलं। आता या ठिकाणी गर्दी करता येत नव्हती 1.5-1.15 महिन्यापासून, तर आम्ही प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये 4 लोकांना आम्हाला आदेश येत असतात, आता 4-5 जणांचं मिळूनच तुम्ही तसे काही आंदोलनं केलं ना, ते मग आम्ही प्रेसमध्ये सर्व फोटोग्राफ्स पाठवत होतो। बघतो तुमच्याकडे ते आले नसेल म्हणून तुम्हाला ते दिसले नाही, परंतु मला असं वाटतं आंदोलन चांगल्या प्रकारे आंदोलन। जी हाँ, हम बात करने जा रहे हैं नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बने अनिल अहिरकर की। इनके कार्य को देखते हुए उन्हें पार्टी अध्यक्ष शरद पवार इन्होंने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद से नवाजा है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।